चिपळूणमध्ये भिंत अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू झालाय. तर 24 तासांनंतरही मृतदेह हाती 24 तासांनंतर आता मृतदेह हाती लागलाय. शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती चिपळूणमधली ही बातमी. तर पाऊस आला म्हणून टपरीच्या आडोशाला हा तरुण थांबला होता आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडली आणि तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. विद्यार्थी घरी न परतल्यामुळं त्याचा शोध सुरू होता आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याचा शोध घेतला गेला आणि त्याचा मृतदेह हा अखेर आज सकाळी सापडलेला आहे. भिंत कोसळून या तरुणाचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधी समीर जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. समीर, आपण पाहतोय अतिशय दुःखद अशी ही घटना आहे, मात्र 24 तासांनंतर मृतदेह समोर आलाय. नेमका काय घटनाक्रम होता, 24 तास लागले, त्याचं कारण काय? अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे. काल सकाळी 10:30 वाजता ही भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यानंतर 60 फूट लांब बांधलेली ही भिंत होती. कोसळल्यानंतर तिथल्या काही कामगारांनी थोड्या प्रमाणात तिथले ढिगारा उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र टपरी जवळ अशा पद्धतीची माती उचलण्याची राहून गेली. आज सकाळी हा मृतदेह सापडला, मात्र त्याआधी मुलगा आपला घरी आला नाही याचे कारण लक्षात घेऊन त्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांना कळवलं, पोलिसांनी लोकेशन मोबाईलचं पाहिलं आणि आज सकाळी त्या ठिकाणी भिंत कोसळली, त्या ठिकाणची पुन्हा एकदा ढिगारा काढण्यात आला, तर त्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला. 24 तासानंतर हा मृतदेह आता सापडला आहे. IT साठी हा विद्यार्थी DVJ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, द्वितीय वर्षात होता आणि अत्यंत हुशार असा विद्यार्थी. आज दुर्दैवीरित्या या अपघातामध्ये त्याचा निधन झालंय आणि खूप हळहळ व्यक्त होत आहे. अशा पद्धतीने महामार्गालगतची ही भिंत आहे आणि नॅशनल हायवेने बांधलेल्या संरक्षक भिंतीवरती चिऱ्याची भिंत बांधण्यात आली होती आणि ती अतिवृष्टीमध्ये कोसळली आहे, त्यामुळे हा अपघाती मृत्यू झालेला आहे. यामुळे येथील DVJ महाविद्यालय देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये या विद्यार्थ्याचा हा बळी गेलेला आहे. निश्चित धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी.